ताईमा, तुम्हाला स्वप्नातही वाटलं नसेल ना की या घरामध्ये असं काही घडू शकतं? तू कशाबद्दल बोलतेस नताशा? नाही नको, तुम्हाला सांगितलं तर त्रास होईल आणि या वयामध्ये तुम्हाला त्रास नको. आणखी काय त्रास व्हायचा बाकी राहिलाय नताशा? म्हणजे तुम्हाला खरंच कोणी काही सांगितलं नाही का? आम्हाला काही सांगावं असं या घरातल्या कोणालाच वाटत नाही. आता आम्हाला जे काही कळतंय ना ते तुझ्याचकडून, तेव्हा आता आमचा अंत न पाहता काय झालंय ते सांगशील का? म्हणजे विक्रमादित्यनी तुमच्या विरोधात जाऊन देवयानीशी लग्न केलं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण देवयानी विक्रमादित्यच्या मनामध्ये रणवीर राजेंच्या विरोधात विष पेरते असं कुणाला वाटलंही नसेल. विक्रमादित्यची वागणूक म्हणजे साईमा, नाही राहू दे साईमा, तुम्हाला त्रास होईल. अगं बोल ना, विक्रमादित्यांनी काय केलंय हे आम्हाला कळायलाच हवंय. केवळ देवयानीच्या सांगण्यावरून विक्रमादित्य रणवीर राजेंना उद्ध्वस्त करायला निघाले. एकीकडे आपल्या कंपनीच्या रायव्हल कंपनीमध्ये नोकरी करतात आणि दुसरीकडे राजश्री कंपनीतला आपला हक्कही कायम ठेवतात, असा दुहेरी डाव खेळतात विक्रमादित्य. खरं सांगू साईमा, रणवीर राजेंना व्यवसायातलं जे नुकसान आहे त्याबद्दल दुःख नाही होत, पण स्वतःचा सख्खा भाऊ आपल्या विरोधात उभा आहे याचं खूप मोठं दुःख आहे त्यांना. जर असंच चालू राहिलं तर लवकरात लवकर राजेशिर्के कंपनीला टाळं ठोकायची वेळ आहे. असं तुम्हाला नाही वाटत? आम्हाला काय वाटतं, यापेक्षा यातून मार्ग कसा काढता येईल हे महत्त्वाचं आहे, असं नाही का तुला वाटत? मार्ग आहे साईमा, म्हणजे जर तुम्ही प्रियदर्शनीला समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. नताशा, इथं प्रियदर्शनींचा काय संबंध आहे? साईमा, जरी विक्रम आणि नीलराजेंनी राजशिर्केंशी संबंध ठेवला नसला तरी प्रियदर्शनींचे त्यांच्याशी चांगलेच संबंध आहेत. त्या नेहमी त्यांना भेटत असतात, तुम्हाला माहीतच असेल. तू खरं सांगतेस नताशा? म्हणजे तुम्हाला माहीत नाही? पण हे खरं आहे. तर साईमा, मी म्हणत होते जर प्रियदर्शनींनी विक्रमादित्यांना सांगितलं तर विक्रमादित्य त्यांचं नक्की ऐकतील. साईमा प्लीज, तुम्ही विचार करून निर्णय घ्या, कारण राजशिर्के कंपनीला आणि रणवीर राजेंना वाचवणं तुमच्या हातामध्ये. येऊ मी?